येवला तालुक्यातील खामगाव पाटी येथे नाकेबंदी दरम्यान प्रवाशांची जलद प्रतिजैविक चाचणी केली जात आहे. चाचणीत 2 जण पॉझिटिव्ह आढळले. जलद प्रतिजैविक चाचणी टाळेबंदी असेपर्यंत दररोज सुरू राहणार आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं राज्य सरकारनं जिल्हाबंदी लागू केली असल्यानं नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या मध्यावर असलेल्या येवला तालुक्यातील खामगाव पाटी येथे येवला आरोग्य विभाग आणि पोलीस यांच्या संयुक्त विद्यमान इतर जिल्ह्यातून नाशिक जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येत आहे. त्यात चारचाकी तसेच दुचाकीवरील नागरिकांची देखील रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येत आहे. यावेळी इतर जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांची ई पास तपासणी करण्यात येत असून यावेळी ज्यांच्याकडे ई पास नाही अशा गाड्यांना माघारी पाठवण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांमधील नागरिकांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येत असताना त्यात 2 जण हे पॉझिटिव्ह आढळल्यानं त्यांना येवल्यातील बाबुलगाव येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं. ही मोहीम टाळेबंदी सुरू असेपर्यंत दररोज सुरू राहणार आहे. नाशिक आणि औरंगाबादची सीमा आहे खामगाव पाटी, इथे रॅपिड टेस्ट अँटीजेन करतोय आपण. जे लोक नाशिकमध्ये एंट्री करतात औरंगाबादवरून त्या लोकांची रॅपिड तपासणी केली जाते. आत्तापर्यंत 50 तपासण्या झाल्या आहेत, त्याच्यामध्ये 2 लोक पॉझिटिव्ह आले. त्या लोकांना आपण बाबुळगाव येथे क्वारंटाईन केलेलं आहे. ही मोहीम रोज सुरू राहणार आहे जोपर्यंत क्वारंटाईन आपला जोपर्यंत लॉकडाऊनचा पिरियड आहे तोपर्यंत. आज संध्याकाळपर्यंत कंटिन्यूअस आणि रात्री पण नाईटला पण ड्युटी लावलेली आहे आपण कर्मचाऱ्यांची. डे नाईट आपण तपासण्या करतो. या सर्व बातम्यांसह आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र.